मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे प्रथमेश आदमनी, तुम्ही पाहता प्रथमेश आदमनी यूट्यूब चॅनल। आणि आज आपल्यासोबत आहे महिंद्राची ऑल न्यू SUV, ती म्हणजे महिंद्रा XUV 3XO, जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता। आणि आज आपण या गाडीचा जो डिटेल रिव्ह्यू आहे ते तो करणार आहे। आणि आज आपण आलेलो आहे महिंद्रा गद्रे ऑटोकॉन, जे की शिवनीशिवर येते आहे। आणि जर तुम्हाला या गाडीबद्दल ऑन द रोड प्राईस आणि डिटेल जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही महिंद्रा ऑटोकॉन या शोरूमशी कॉन्टॅक्ट करू शकता, ज्याचा मी नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मंडळी, सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या प्राईज आणि व्हेरियंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर या महिंद्रा XUV 3XO जी प्राईज आहे ती जवळपास 7,49,000 सुरुवात होते, म्हणजे स्टार्टिंग प्राईज आहे। आणि 15,49,000 रुपये या गाडीचं जे टॉप वेरियंट आहे ते आपल्याला भेटून जाते, ते पण एक शोरूममध्ये। तर टोटल आपल्याला 9 वेरियंट्स यामध्ये व्हायला भेटतात, MX1, MX2, MX2 Pro, MX3, MX3 Pro, त्यानंतर AX5, AX5L, AX7 आणि AX7L, असे टोटल 9 वेरियंट आपल्या या कारमध्ये व्हायला भेटतात। फ्रंट लुक्सबद्दल जर जाणून घेतलं तर सगळ्यात मेन आहे या गाडीची ते आहेत हेडलाईट। तर या गाडीमध्ये आपल्याला टोटल LED हेडलाईट सेटअप पाहायला भेटते, ज्यामध्ये सगळ्यात मेन आहे त्याचे DRLs। हे जे DRLs आहेत हे एकदम सुंदर दिसतात, त्यासोबतच इंडिकेटरमध्ये पण हे वर्क करतात। त्यानंतर आपल्याला यामध्ये जे प्रोजेक्टर भेटते तेच आपण अप्परसाठी आणि लोअरसाठी ते सिंगल वापरू शकतो, म्हणजे इथं आपल्याला फॉग लॅम्प या AX5 पाहायला भेटत नाही। त्यासोबतच आपल्याला इथं डायमंडमध्ये अशी PNO ब्लॅक फिनिशिंगमध्ये डिझाईन भेटून जाते। त्यासोबतच इथं जे क्रोमचे हायलाईट्स आपल्याला पाहायला भेटतात, मध्यात जो आहे तो आपल्याला महिंद्राचा नवीन लोगो पाहायला भेटून जाते। आणि ओव्हरऑल जे आहे ते अशा प्रकारे या गाडीची लुक्स आहे। त्यानंतर जर आपण या गाडीच्या विड्थबद्दल जर जाणून घेतलं तर जवळपास 1.8 मीटर, म्हणजे 1821 mm या गाडीची टोटल रुंदी आपल्याला पाहायला भेटते। पण 1821 mm रुंदी आहे म्हणून ही गाडी अशी आपल्याला एकदम, म्हणजे या गाडीत खतरनाक रोड प्रेझेन्स आपल्याला पाहायला भेटते। तर अशा प्रकारे आहे या महिंद्रा 3XO फ्रंट लुक। जे स्किड प्लेट पण आहे समोरून ते पण इथं सिल्वर कलरमध्ये जे आहे ते पाहायला भेटते। तर आपण या XUV 3XO साईड प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला जे टायर्स भेटतात ते MRF वायर भेटतात। त्यासोबतच या गाडीची टोटल लेंथ आहे ते जवळपास अंडर 4 मीटर गाडी आहे, त्यामुळे आपल्याला 2990 mm आपल्याला या गाडीमध्ये टोटल जे लेंथ आहे ते पाहायला भेटून जाते। 205/65R16 इथं आपल्याला टायर प्रोफाईल पाहायला भेटून जाते। आणि या गाडीमध्ये आपल्याला जे अलॉयज आहेत ते पण इथं पाहायला भेटतात, जे की 3X3 Pro आपल्याला भेटत नाही, नॉर्मल त्यामध्ये आपल्याला जे कवर असतात ते पाहायला भेटून जातात। त्यासोबतच आपल्याला इथं साईड वॉल्यूम्स पाहायला भेटतात, जे की PNO ब्लॅक फिनिशिंगमध्ये येऊन जातात। आणि त्यामध्येच आपल्याला इंडिकेटर पण पाहायला भेटून जाते। आणि इथं आपल्याला कॅमेरा वगैरे काही आहे नाही। त्यासोबतच PNO ब्लॅक फिनिशिंगमध्ये रूफ रेल्स पण आपल्याला या XUV 3XO पाहायला भेटतात। आणि इथं थोडी अशी डायमंडमध्ये जी आहे ती फिनिशिंग इथं पाहायला भेटून जाते। आणि अशा प्रकारे आपल्याला साईड प्रोफाईल या गाडीची ओव्हरऑल पाहायला भेटते। आणि जर ग्राउंड क्लिअरन्सबद्दल जाणून घेतलं तर या गाडीमध्ये पहिलेपेक्षा आपल्याला जवळपास 21 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे ते एक्स्ट्रा पाहायला भेटते, म्हणजे या गाडीमध्ये पहिले 180 mm जे ग्राउंड क्लिअरन्स होतं ते पाहायला भेटत होतं। पण आत्ताच्या कंडिशनमध्ये, म्हणजे 2024 आपल्याला या गाडीमध्ये 201 mm जे ग्राउंड क्लिअरन्स आहे ते पाहायला भेटते। नंतर आपल्याला ही जी क्लॅडिंग भेटते ना हे थोडीशी म्हणजे अशी डिफरंट पाहायला भेटते। आता डिफरंट कशी, तर इथं इथे जे आपल्याला असे कट्स पाहायला भेटतात ना, तर यामुळे जे गाडीचा लुक्स आहे ते थोडं, म्हणजे थोडा डिफरन्स आपल्याला लुक्समध्ये पाहायला भेटतो। त्यानंतर जर आपण या गाडीच्या रिअर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर सगळ्यात मेन आहे या गाडीचं जे टेल लॅम्प आहेत ते, तर म्हणजे महिंद्रानं सगळ्यात जास्त जे ॲडव्हर्टाईजमेंट आहे ते या टेल लॅम्पचीच केली होती। कारण या सेगमेंटमध्ये ज्या पण गाड्या येत होत्या त्यामध्ये आपल्याला कनेक्टेड टेल लॅम्प पाहायला भेटत होते। कनेक्टेड पूर्ण असे हे टेल लॅम्प जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहेत। इथं इंडिकेटर पण भेटून जाते, एंटिना पण भेटून जाते, आणि अशा प्रकारे ओव्हरऑल जे बॅक साईडनं जे गाडी आहे ती आपल्याला दिसून जाते। त्यासोबतच इथं आपल्याला 2 रिफ्लेक्टर्स जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहेत, मध्यामध्ये महिंद्राचा लोगो, त्यानंतर XUV 3XO बॅजिंग आपल्याला इथं पाहायला भेटून जाते। आणि जे 2 सेन्सर्स आहेत ते पण आपल्याला इथं महिंद्रा XUV 3XO रिअर साईडमध्ये पाहायला भेटून जातात। आणि हे जे वायपर आहे इथं पण आपल्याला भेटून जाते, वायपर, डिफॉगर, स्पॉयलर, आणि ओव्हरऑल अशा प्रकारे एक नवीन लुक आणि एक फ्युचरिस्टिक लुक देण्याचा महिंद्राने प्रयत्न केलेला आहे। त्यासोबतच आपल्याला इथं सिल्वर कलरमध्ये जे स्किड प्लेट आहे ते इथं भेटून जाते। तर अशा प्रकारे आहे महिंद्रा 3XO रिअर लुक। त्यासोबतच मंडळी, या महिंद्रा 3XO आपल्याला जे पेट्रोल किंवा डिझेलची टँक आहे ते 42 लिटरची पाहायला भेटून जाते। तर आता आपण या XUV 3XO इंटेरियरबद्दल जाणून घेऊ। या गाडीमध्ये आपल्याला जे पॉवर विंडोचे कंट्रोल्स आहेत ते पाहायला भेटून जातात।
आणि पियानो ब्लॅक फिनिशिंग मध्ये हे जे कंट्रोल्स आहेत हे आपल्याला पाहायला भेटून जातात. त्यासोबतच इथं आपल्याला चार दरवाज्यात चारही स्पीकर भेटून जातात. स्पीकरची जी क्वालिटी आहे ती एक नंबर आहे. त्यासोबतच या गाडीमध्ये आपल्याला दोन जे आहेत ते ट्विटर पण भेटून जातात. आणि इथं सॉफ्ट टच पण या AX5 वेरियंटमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर अशा प्रकारे आहे या गाडीचं इंटेरियर. त्यानंतर मंडळी आता आपण आलो या गाडीच्या आतमध्ये. तर सगळ्यात मोठा जो महिंद्राने चेंजेस केल्यानंतर या गाडीच्या इंटेरियरमध्ये केलेला आहे. आता आता पहिले कसं होतं की पहिले जे इंटेरियर होतं ना ते एकदम ओल्ड स्कूल वाटत होतं, पण आता या गाडीमध्ये आपल्याला 1.25 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम पण पाहायला भेटते आणि 1.25 इंचाचं आपल्याला इथं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पण प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला सगळे फीचर्स जे आहेत ते भेटून जातात. त्यानंतर आपल्याला हे स्टेअरिंग व्हील इथं रॅप सोबत पाहायला भेटून जाते. लेफ्ट साईडवर आपल्याला जे इन्फोटेनमेंट सिस्टमचे जे कंट्रोल्स आहेत ते इथं पाहायला भेटून जातात. मदातनी महिंद्राचा लोगो भेटून जाते. त्यासोबतच इथं आपल्याला हॉर्न आणि क्रूज कंट्रोल पण या गाडीमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर अशा प्रकारे या गाडीचं स्टेअरिंग व्हील आपल्याला पाहायला भेटून जाते. आणि पूर्ण इथं हे जे म्हणजे इथं सॉफ्ट टच तर आपल्याला नाही भेटत, पण याची जी क्वालिटी आहे ती पण आपल्याला इथं चांगली भेटून जाते. आणि या गाडीमध्ये सेफ्टी वाईज 6 एअरबॅग्स आपल्याला पाहायला भेटून जातात. सीट बेल्टची हाईट ॲडजस्टमेंट असते ते पण पाहायला भेटते, जे की या सेगमेंटच्या गाड्यांमध्ये शक्यतोवर पाहायला आपल्याला भेटत नाही. आणि इथं आपल्याला आर्मरेस्ट पण भेटते. समोर येऊ शकता मंडळी तुम्ही समोर, इथं आर्मरेस्ट भेटते ज्यामध्ये आपण आपला जो मोबाईल आहे आणि खूप काही असं जे सामान आहे ते पण इथं इथं असं ठेवू शकतो, म्हणजे मोबाईल एकदम कम्फर्टेबल जे आहे ते बसून जाते. त्यानंतर इथं आपल्याला 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये गिअर भेटून जाते. AC व्हेंट्स भेटतात आणि दुनियाभरचे जे फीचर्स आहेत आपल्याला या गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. मध्ये चार्जिंग जे आहे ना ते वायरलेसली चार्जिंग पॅड या गाडीमध्ये अवेलेबल पण आहे. आणि इथं USB A Type मध्ये आपल्याला चार्जिंग जे आहे ते पण इथं प्रोव्हाइड केलेलं आहे, चार्जिंगचं पोर्ट. तर अशा प्रकारे ओव्हरऑल आपल्याला या गाडीमध्ये इंटेरियर आहे ते पाहायला भेटून जाते. त्यानंतर इथं सनग्लास होल्डर पण आपल्याला भेटून जाते. त्यासोबतच इथं लाईट्स जे आहेत ते पण पिवळ्या कलरमध्ये पाहायला भेटून जातात. आणि सगळ्यात मेन आहे ते या गाडीचं सनरूफ. तर या गाडीमध्ये आपल्याला सनरूफ पण पाहायला भेटून जातं. तुम्ही साईज पाहू शकता, साईज दाखवा बघू एकदा. तर अशा प्रकारे या गाडीचं जे सनरूफ आहे ते पण आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 4 स्पोक जे आहे ते इथं भेटून जाते. आणि इथं पण आपल्याला जे AC व्हेंट्स आहेत ते पण प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यासोबतच स्टार्ट स्टॉपचं बटन आणि इथं आपण हेडलॅम्प असतात ना त्याचे लेवल आहे ते पण इथं म्हणजे खालीवर जे आहे ते करू शकतो. सीट हाईट ॲडजस्टमेंटचं जे ऑप्शन आहे ते इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. सीट हाईट ॲडजस्टमेंट पण आपल्या ॲडजस्टमेंट पण आपल्याला या गाडीमध्ये जे आहे ते पाहायला इथं भेटून जाते. तर ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीचं इंटेरियर आहे. त्यासोबतच इथं इथं मी अंदर दाखवू शकता मंडळी, इथं जे इथं ब्लॅक फिनिशिंग आपल्याला भेटून जाते आणि त्यावर असे डायमंड कटमध्ये जे डिझाईन असते ना जे गाडीला युनिक बनवते तर ते पण इथं आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. AC व्हेंट भेटून जातात आणि अशा प्रकारे जे ओव्हरऑल गाडीचं आपल्याला इंटेरियर इथं पाहायला भेटून जाते. इथं आपल्याला साईड मिरर पण प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि इथं अशा प्रकारे आपण जे आपण डॉक्युमेंट्स असतात ते पण इथं ठेवू शकतो. इथं माईक भेटून जाते आणि अशा प्रकारे फ्रंटमध्ये फ्रंटचं जे आहे ते आपण आपल्याला इथं दिलेलं आहे. आणि याच्यात कसं आहे माहीत आहे का, यामध्ये आपल्याला जे AC चे कंट्रोल असतात ना ते इलेक्ट्रिकल नाहीत भेटतात, ते मॅन्युअल भेटतात. कारण विषय कसा आहे, आता जर समजा आपण गाडी चालवत असलो तर ते डिजिटल जेव्हा असतात ना म्हणजे जेव्हा बटन नसते तर आपल्याला इथं पाहावं लागते, म्हणजे ड्रायव्हिंग सोडून ते पाहावं लागते. तर सेफ्टीबद्दल पूर्ण जे ध्यान आहे ते महिंद्राने ठेवलेलं आहे. तर आता या गाडीच्या सेकंड रो मध्ये रो बद्दल जाणून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला या गाडीमध्ये सेकंड रो जे आहे ते पाहायला भेटून जाते. आणि माझी हाईट जी आहे ती जवळपास 5.5 फूट आहे. तर माझ्या हाईटच्या हिशोबानं म्हणजे इथं आपल्याला स्पेस पण चांगलं भेटून जाते, निरूम पण चांगलं भेटून जाते. तर अशा प्रकारे ओव्हरऑल जे इंटेरियर आपल्याला या गाडीमध्ये पाहिजे. आणि ह्या ज्या सीट्स आहेत ह्या आपल्याला फॅब्रिकच्या पाहायला भेटतात, ज्याची कम्फर्ट जो आहे तो चांगला यामध्ये आपल्याला भेटून जाते. त्यानंतर इथं पॉवर विंडोचं कंट्रोल भेटून जाते पियानो ब्लॅक फिनिशिंगमध्ये. त्यासोबतच आपल्याला इथं सॉफ्ट टचचं पण ऑप्शन प्रोव्हाइड केलेलं आहे. स्पीकर भेटून जाते आणि इथं आपण बॉटल होल्डर आणि काही जे आपले डॉक्युमेंट्स वगैरे काही सामान असते ते इथं आपण ठेवू शकतो. तर अशा प्रकारे ओव्हरऑल आहे. त्यानंतर आपल्याला इथं रिअर AC व्हेंट जे आहेत ते पण प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि इथं आपण मोबाईल पण ठेवू शकतो मंडळी. आता हा मोबाईल आहे ना तर याचं पण आपल्याला ऑप्शन जे आहे ते इथं पाहायला भेटून जाते, म्हणजे इथं मोबाईल पण ठेवू शकतो काही विषय नाही. त्यासोबतच आपल्याला इथं चार्जिंगचं सॉकेट आहे ते पण इथं वेगळं पाहायला भेटून जाते. आणि इथं आपल्याला USB Type C ऑप्शन दिलेलं आहे. आता माहीत आहे आता कारण आताच्या कंडिशनमध्ये प्रत्येक फोनले जे आहेत ते USB Type C आपण शक्यतोवर चार्जिंग करतो, म्हणून म्हणजे जुन्या फोनची पण चार्जिंग झाली पाहिजे म्हणून Type A समोर दिलेला आहे.
आणि टाईप सी पण आपल्याला या गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते ओव्हरऑल आपल्याला या गाडीमध्ये स्पेस जे आहे ते पाहायला भेटून जाते. त्यानंतर इथं लाईट पाहायला भेटून जाते आणि इथं हँडल आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत, असतात ते पाहायला भेटून जातात. आणि हे जे हेडरेस्ट आहेत हे ॲडजस्टेबल हेडरेस्ट आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटतात. हा थोडासा इथं बंप आहे पण एवढा पण मोठा नाही, कारण या गाडीमध्ये तीन लोक जे आहेत ते आरामानं ट्रॅव्हल आहे ते करू शकतात. त्यानंतर इथं सेंटरमध्ये आपल्याला जे आर्मरेस्ट आहे ते इथं प्रोव्हाइड केलेलं आहे आणि याची क्वालिटी एक नंबर आहे. आणि इथं आपण जे आपलं काही सामान असते, समजा बॉटल झालं, त्यानंतर खाय प्यायचं जे बी सामान असते ते इथं आपण ठेवू शकतो. तर मंडळी अशा प्रकारे ही गाडी आहे आणि इथं आपल्याला तीन पॉईंट जे आहेत ते सीट बेल्टचे पाहायला भेटतात. हा झाला हा पहिला सीट बेल्ट, त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर इथं आपल्याला हे तिसरं इव्हिन पाहायला भेटून जाते. आणि ह्या ज्या सीट्स आहेत ह्या 60-40 स्प्लिट सीट्स आहेत. जर आपण आता या XUV 3XO बूट स्पेस बद्दल जर जाणून घेतलं तर जवळपास या गाडीमध्ये आपल्याला 364 लिटरचं जे बूट स्पेस आहे ते इथं पाहायला भेटून जाते. म्हणजे खूप चांगलं बूट स्पेस आहे मंडळी, काहीच विषय नाही आहे, असं नाही की कमी आहे. आरामानं सगळ्या बॅग्स आहेत ते आपल्याला भेटून जातात. आणि इथं जे दाखवा बघून भाऊ, इथं जे इथं होल्डिंग कॅपॅसिटीचं पण ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे, ज्यावर मॅक्स 7 kg ऑप्शन आपल्याला प्रोव्हाइड होऊन जाते. तर अशा प्रकारे ओव्हरऑल जे बूट स्पेस आहे आणि डीप आहे चांगलं. आणि जर आपण हे ओपन करून पाहिलं तर यामध्ये आपल्याला जे टायर आहे ते पण प्रोव्हाइड केलेलं आहे, इथं टूल किट पण आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. आणि या जर स्टेपनीची जर आपण प्रोफाईल जाणून घेतली तर सीटचं जे आहे हे टायर आपल्याला पाहायला भेटते, प्रोफाईल याची काही दिसून नाही राहिली मंडळी. मग अशी जी मॅक्स स्पीड यामध्ये आपल्याला पाहायला भेटून जाते. अशा प्रकारे या गाडीचा आपल्याला बूट स्पेस पाहायला भेटून जाते. जर आपण या गाडीच्या इंजिन बद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला टोटल तीन ऑप्शन पाहायला भेटतात. एक 1.2 लिटरचं नॉर्मल पेट्रोल इंजिन जे 110 BHP पॉवर आणि जवळपास 209 टॉर्क प्रोड्यूस करते, ज्यामध्ये आपल्याला फ्युल एफिशियन्सी आहे ती एक नंबर इथं पाहायला भेटून जाते. त्यानंतर आहे 1.2 लिटरचं टर्बो इंजिन ज्यामध्ये खतरनाक पॉवर पाहायला भेटते आणि ही गाडी पॉवरसाठीच ओळखली जाते. त्यानंतर आहे सगळ्यात मेन आहे, सगळ्यात मोठं आहे, सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे ते म्हणजे 1.5 लिटरचं डिझेल इंजन ज्यामध्ये आपल्याला जवळपास 115 BHP पॉवर आणि 300 N टॉर्क या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते. आणि अशा प्रकारे या गाडीचं जे इंजन आहे ते आपल्याला पाहायला भेटून जाते. तर अशा प्रकारे इथं आपल्याला या गाडीचं जे टोटल इंजन आहे ते पाहायला भेटून जाते आणि हे पेट्रोल गाडी आहे. तर मंडळी आता 10,69,000 रुपये या गाडीचं एक शोरूम आहे. तर यामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते माहिती आहे का? तर एक नवीन लुक्स आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते. त्यासोबतच जे आपल्याला नवीन दुधिया रोशनी ते पाहायला भेटून जाते. रोशनी म्हणजे या गाडीचे लाईट्स आहे, लाईटचा उजेड आहे ते एक नंबर आहे. त्यानंतर चारही टायर्समध्ये आपल्याला अलॉय व्हील सोबतच आपल्याला डिस्क ब्रेक पण पाहायला भेटून जातात आणि 16 इंच अलॉय व्हील्स आपल्याला गाडीमध्ये पाहायला जर भेटून जातात. ते अँड्रॉइड ऑटो ऍपल कारप्ले वायरलेसली वर्क करते. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल जे आपल्याला साईड मिरर्स आहेत ते पण या गाडीमध्ये पाहायला भेटून जातात. क्रूज कंट्रोल, 6 एअरबॅग्स आणि 364 लिटरचं बूट स्पेस पण आपल्याला या गाडीमध्ये पॉवरफुल भेटून जाते. म्हणजे 10-59 एक्स शोरूममध्ये आपल्याला एक चांगली रोड प्रेझेन्स पण या गाडीमध्ये भेटून जाते. आणि सगळ्यात म्हणजे मेन म्हणजे ते या गाडीचं सनरूफ, या व्हेरियंटमध्ये पण आपल्याला सनरूफ पण इथं ऑफर केलेला आहे. तर अशा प्रकारे होती महिंद्रा XUV 3XO. तर ओव्हरऑल जो डिटेल रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आणि या AX5 बद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि महिंद्रा गद्रे ऑटोकॉन जे की शिवनी शिवर येथे आहे इथं जरूर तुम्ही येऊ शकता आणि अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर भेटू नवीन अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.